Ladies and gentlemen, if you will, look right here. नमस्कार एंड गुड मॉर्निंग टू एवरीवन. आज आहे डे विथ अजित भैया ब्लॉग. नॉर्मली मी 6:30 उठतो, पण भैया रोज 4:30 उठतात. सो आज त्यांच्यामुळे मलाही 4:30 उठायला लागले आणि माझे डोळे लिटरली असे उघडत नाहीत. आणि भैया 4:30 उठून आय थिंक 5:30 जिमला पोहोचतात. सो आता भैयाची वाट बघतोय मी खाली यायची. आणि Of course, the first thing that I do when I wake up, it's black coffee time. So, आज मी ठरवलं की पूर्ण दिवस असं अजित भैयासोबत स्पेंड करायचं होतं. त्यामध्ये मॉर्निंग रुटीनपासून, म्हणजे आज पूर्ण त्यांचे 2-4 आय थिंक कार्यक्रम आहेत, तेही त्यांच्यासोबत करायचे. आज त्यांची संवाद यात्रा पण आहे. फुल डे आज ओनली फॉर अजित भैया. लेट्स सी हाऊ इट टर्न्स आउट. गुड मॉर्निंग भैया. गुड मॉर्निंग. माझी झोपत गेली अजून. चलो बापरे भाई, अंधारच आहे अजून. इतके सुबे जिम तर उघडताय क्या? आज ब्लॉग डे ना, संकेतला माहित होतं आज टाइमवर आलाय. संकेत कुठे गेला? संकेत ही जादू. जिम पार्टनर भैयाला जिम पर्यंत घेऊन जातो संकेत आणि खालीच बसतो. हो का संकेत? संकेत पाडू नको रे बाबा. तुला झेपते का आमचं वजन? संकेत पाय ठेवायचं ना. आणलं बाबा संकेत मी व्यवस्थित. संकेत सर वर्कआउटला चल रे. हा नको चल की. आज आमचा चाललाय डे विथ अजित भैया. जिमतो भैया. काय ट्रेन करतो आज? काल करायची होती पण संकेत उठला नाही, आला नाही. अरे संकेत बिना शूजचं जिम मध्ये येतो. चल वर्कआउट कर संकेत. माळी सर पण माझ्यासाठी रोज येतात. शार्प 5:30 म्हणजे बऱ्याचदा तर ते जिम उघडण्याच्या पहिलेच मी तसे पायऱ्यांवरती राहतो. हो अजित भैया तर रोज जिम उघडतात. वर्कआउट तुम्ही पहिले सुरू केलं का? मी करत होतो पण स्पोर्ट्स खेळत होतो, वर्कआउट नाही. भैया मला बघून इन्स्पायर झाला. एक एक टाइम होता जेव्हा मी त्याला बघून म्हणायचं ना, आय कॅन कॅच अप, म्हणजे होईल होईल होईल, आपण त्याच्यासारखं होऊ शकतो. पण नंतर एका लिमिट नंतर बाहेर गेल्यानंतर तो विचार सोडून गेला. भैयाच्या मॉर्निंग रुटीन मधला पार्ट 2 बॅडमिंटन. खरं तर माझा कार्डिओ होता, पण आज भैयाचा डे म्हणून
संकेतचा भैयासोबतचा एक्सपिरियन्स कसा आहे हो संकेत? खूप नवीन गोष्ट शिकायला भेटते दररोज नवीन नवीन. लवकर उठायचं कसं का पहाटे? हा विशू स्ट्रिक्ट आहेत एकदम. स्ट्रिक्ट आहेत का? अरे ते तर तुला डिसिप्लिन ठेवण्यासाठी आहेत रे. सगळे रुटीन. हा संकेत आणि भैयाचा रुटीन सेम झालंय हो संकेत. सेम उठण्यापासून ते रात्रीपासून. तू फक्त मधल्या रुटीन मध्ये खायचं विसरतोस काय की जरा? ते पण कधी कधी राहून जात सगळं सुरू आहे व्यवस्थित. सांग विश्वा. येस. अरे आज डेव्हिड भैया होता ना म्हणून मग डेव्हिड भैया भैयासारखं 5:30 उठायला लागलो. माझा मोबाईल चायला. ओ माय गॉड पहिल्यांदा पडलाय माझा कव्हर काढल्यापासून. माझा तर दररोज पडतोय आता. iPhone 16 आलाय ना आता पडत राहते. आपण सेम दिसतो का भैया? हो आय थिंक तुम्ही दाढी काढली की लगेच आपण. येस एक असं अशी वेळ होती जेव्हा आय थिंक तुम लेट 20s मध्ये तुझ्या आणि माझ्या अर्ली 20s मध्ये ते कोणता मोबाईल होता 1+ तो अनलॉक व्हायचा माझा तुझ्या फेसने. वाटतं हो ना? हॅलो. बट नाव इट्स लिटल डिफरंट. लवकर ये. माझे लुक्स थोडेसे चांगले होत गेले ना विथ इट्स. बरोबर. लाईक अ फाईन वाईन. राईट. बरोबर. काजलला वाटतं की मी नेहमी राजकीय कपड्यातच राहिलं पाहिजे लातूरला. सो व्हॉट डू थिंक? ऑब्व्हियसली काय लागतं आपले व्हाईट कलर बहुत सूट करत आहे. बट इट गिव्स आउट अ व्हेरी पॉलिटिकल व्हाईब. डझंट मॅटर इट लुक्स गुड ऑन यू. या व्हॉट एव्हर लुक्स गुड ऑन यू यू शुड. वी विल आस्क एवरीबॉडी की मी राजकीय कपडे घातले पाहिजे की फॉर्मल. ओके व्हॉट डू थिंक? आय मला तर ऍक्च्युअली लातूरला आल्यानंतर कुर्ता आप पीछे जो ना एक वॉक तो दिखाओ करके देन सब जज करेंगे. ओके वॉक स्लाइड में करना पड़ेगा. यस. सो यस आता संवाद यात्रेला आम्हाला निघायचं आहे आणि आपण नियोजन कधी लागतं याची वाट बघतोय आणि आम्ही आता पुढे जाऊया संवाद यात्रेला. आप भी चलो संवाद यात्रा. ये वर्ड का मीनिंग क्या होगा आपको क्या लगता है? विचार कर थोड़ा. अरे मुझे मराठी इतना डिफिकल्ट. संवाद. हाँ नहीं संवाद मतलब सबको कुछ I don't know. संवाद यात्रा इन हिंदी में ऐसे हो गया कि लोगों के प्रॉब्लम्स क्या है ये जानने के लिए एक यात्रा है. लाइफ कॉन्वर्सेशन विद पीपल बेसिकली समझे. काजलला घेऊन जाऊ आपण संवाद यात्रा. रणजीत का एक थॉट है दैट मुझे भी रैलीज एंड कहा आना चाहिए संवाद यात्रा मराठी में थोड़ा सा चाइनीज निकल जाता है. आप एक दिन सिर्फ मराठी बात मराठीमध्ये. मी काजलला नेहमी म्हणत असतो की काजलला ऍक्च्युली आता मराठी पूर्ण कळायला लागली पण बोलता पण येते पण थोडी थोडी. सो मुझे बेसिक मराठी आता है बट थोडासा जो डिफिकल्ट होता है वो. नहीं 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 मैं काम नहीं. आई थिंक काजल फक्त आदविका नाविस्कर सोबत मराठी मध्ये बोलते क्योंकि वो मुझे बिल्कुल जज नहीं करते हैं. मस्त. मी पण नाही करत. जज नहीं बट थोड़ा जजमेंटल हो जाते हो. जजमेंटल नहीं मैं हंसता हूं. वही सो दैट्स नॉट जजमेंटल इट्स जस्ट फनी साउंड कर देता हूं.
वैभव ही बाजार समिती आहे, लातूरचं अर्थकारण इथून मोठ्या प्रमाणात चालतं, इथं अडते आहेत, व्यापारी आहेत, घुमस्ता बांधव आहेत, समाज आहेत आणि यांचं सगळं सूत्र बांधल्यानंतर लातूरचं अर्थकारण. आजचा व्हिडिओ असा आहे की डेव्हिड भैया पूर्ण दिवस भैया सोबत ते मला सोडूनच निघून गेले कॅम्पसला. तुमच्यासोबत बनवायला पाहिजे डेव्हिड मम्मी. आपण गेलो होतो की पुण्याला आठवते का? तुम्हाला कॅमेरा आले की शांत अंदाज दिसतो. एवढं तुम्ही राजकारणामध्ये तुम्ही एवढे वर्ष झाले, हजारो लोकांसमोर सोशल मीडिया आवडत नाही. आता नवीन काय म्हणतात पॉलिटिकल पूर्ण सोशल मीडियावरच झाला सोशल मीडियावरती. काहीच नाही जिल्ह्याचं काम केलं पण मी सोशल मीडियावर दाखवलं नाही, प्रॅक्टिकल काम केलं. पण आता ते पण आहे ना की तुम्ही काम केल्यावर दाखवलं नाही तर लोकांपर्यंत पोहोचणार कसं? दोन्ही बाजू ज्यांना माहिती असते माहिती असते पण लार्जर ऑडियन्स पर्यंत जिल्हा परिषद मध्ये खूप मोठे. तुमचे असे हजार व्हिडिओ करावे लागेल माझ्या कामाचे, तेव्हा तुम्हाला हजार पण कमी पडतील. अशी लिस्ट काढून बघितलं पाहिजे किती काय एक 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 पद्धत बघितली आपला ब्लॉग छोटा पडेल. कामाची पावती सांगायला अधिकारी असतील गावातील सरपंच आठवून काढतात आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला दुसरं काही कमवण्यापेक्षा लोकांची काम ती आठवण लोकांनी आजही ठेवलेली आहे. अधिकारी वर्ग असेल, जनता असेल आणि तेच आमचं भाग्य समजतं. धन्यवाद.